करण्याची तुम्ही मागणी केली, 15-16 तारखेला अधिवेशन पार पडते, कायदा होण्याची शक्यता विशेष असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आता वेगळं आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे, त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे. आमचं म्हणणं आहे की आमचं पाठिंबा आहे ते करा, पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत OBC मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे OBC च्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका. विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही सहभागी घेऊन हा मुद्दा मांडला, विशेष अधिवेशनात तुम्ही सुद्धा सहभागी व्हाल सरकारचा भाग म्हणून, त्यात तुम्ही हा मुद्दा मांडला. आता तुमच्यातर्फे मांडणार म्हणजे तिकडे मांडणारच ना. म्हणजे नाही मालूम साहेब, मनोज चरंगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, तर त्यांनी 10 तारखेच्या नंतर सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिलेला आहे की त्याला काय नाही तो असं आहे ना चरंगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक वेळा अल्टिमेटम काय इथे काय लोकशाही आहे का काय, हुकुमशाही चाललेला आहे हो काम करताय. छगन भुजबळ हे राजीनामा देणारे नाही, राजीनामा घेणारे नेते आहेत. त्या जरांगीला म्हणा जा ना विचार तुम्ही, त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना, त्यांना विचारा काय झालं ते. अहो ते चुकत होते, काल सांगितलं ना, काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत. एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली, त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही. तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू. आणि हे सगळ्यांनी मान्य केलं, सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकंसुद्धा काढली, पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला. हे असं नाही, तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता. पाथडी त्या कुठलं तरी ते गाव होत. राजीनामा शरद पवार यांचं चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही नावासोबत आलेलो आहेत, शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावासोबत आम्ही पुन्हा नव्याने आलेलो आहोत. रोहित पवारांचं म्हणलं की पक्षाने चिन्ह काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही शरद पवार यांच्या नावासोबत आलेलो आहोत, कसं पाहता? मला एक सिनेमा आठवतो, आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते, हमारे पास क्या है, हमारे पास गाड़िया है, हमारे पास मंत्री है, हमारे पास गवर्नमेंट है, सत्ता है हमारे पास, पार्टी है हमारे पास, चिन्ह हमारे पास, तुम्हारे पास क्या है? तर शशि कपूर म्हणाले असते, हमारे पास शरद पवार है. उपहासात्मक ही टीका करताना, उपहासात्मक तुम्ही ही जी आता टीका केली त्या टीकेला दोनच प्रश्न आहे. कुठला? आता जी तुम्ही म्हटला की मेरे पास शरद पवार आहे, खरं तर ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडला त्यावेळेस खऱ्या अर्थाने साथ देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता असं सातत्यानं व्हिडिओ सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादी गंमत जी आहे तेवढ्यापुरतीच घ्या ना त्या सिनेमामध्ये जे झालं होतं. तर आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतलं, पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहेत. तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक जो सीन होता
आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास मा आहे, तसं हे म्हणाल की मेरे पास शरद पवार आहे, इनके पास सारा पाटील नाशिकमध्ये आहे. ते म्हणतात मंडल आयोगाला चॅलेंज करणार नाही, पण जर भुजबळांनी अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली तर मात्र मंडळ आयोगाला चॅलेंज. तुझी हिंमत असेल ना, तू खरा पाटील असेल तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग. आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे, आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे. मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो, आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसीत? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी काय बोलायचं आहे? रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.